आता बातमी पाहतो आहोत विदर्भातनं. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे मुसळधार पावसामुळे पेंच नदीला पूर आलेला आहे. पारशिवनी रामटेक शहराला जोडणारा पूल वाहून गेलेला आहे. सालई माहुली पूल हा वाहून गेलेला आहे. आपण पाहतो धक्कादायक दृश्य. 2014 मध्ये हा पूल 12 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेला होता. अवघ्या 6 वर्षात हा पूल वाहून गेल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. आपण पाहतो आहोत पुलाची ही दृश्य. पुराचं पाणी हे पुलाच्या वरनं गेलेलं आहे आणि या पाण्याच्या प्रवाहामुळे पूल वाहून गेलेला आहे. सालई माहुली पूल वाहून गेलेला आहे. या संदर्भात अधिक बातचीत करूयात. आपला प्रतिनिधी अनवर शेख आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. अनवर, आपण पाहतो आहोत पूर्णपणे विदर्भात मुसळधार पाऊस सुरू आहे आणि यामुळे विदर्भवासियांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय. प्रचंड नुकसान झालेलं आहे. नक्कीच तुषार सर, जे विदर्भामध्ये जे वैनगंगा नदीला पूर आलेला आहे, गोसीखुर्दचे जे 33 दार उघडण्यात आलेले आहे, त्याच्यामुळे शेतीला आणि लोकांना खूप मोठा नुकसान झालेलं आहे. पुराचा फटका बसलेला आहे. 1000 हेक्टर शेती पाण्यात वाहून गेलेली आहे आणि जे पूरपरिस्थितीमध्ये जे घर सापडले आहे त्याच्यामधलं ते धान्य आहे, अनाज आहे, जे वस्तू जे शेतकरी आपल्या शेतीसाठी उपयोगीसाठी सामान ठेवलं होतं ते वाहून गेलेलं आहे. आणि चंद्रपूरची जी परिस्थिती आहे, ब्रह्मपुरीमध्ये जे 10 ते 12 गाव जे पूरमध्ये फसलेले आहे त्यांचा रेस्क्यू ऑपरेशन तिथं सुरू आहे. गोव्यावरून 2 टीम बोलवण्यात आलेली आहे. काल ते दुपारी येणार होते पण हवाई जहाजने ते उशीर झाला, नागपूरला आलं आणि त्याच्यानंतर ते ब्रह्मपूरला पोहोचले आहे. त्यामुळे रात्र उशीर झाला होता आणि जे पुराचं पाणी आहे ते 4 फूट वाढल्यामुळे त्यांचा रेस्क्यू रात्री करू शकले नाही. परंतु आज सकाळपासून जे 1300-1500 लोक जे अडकले होते पूरमध्ये त्यांना काढण्याचं काम तिथं सुरू झालेलं आहे. आणि ज्या पद्धतीने पाऊस कमी आला पण जे धरणाचे दार सोडण्यात आले, मध्य प्रदेश जे पाणी आपले भंडारा जिल्ह्यामध्ये आला, मग वर्धा असो की गडचिरोली असो की चंद्रपूर असो भंडारा असो, या एरियामध्ये पूर्ण पुराचा तडाखा बसलेला आहे. अगदी खरे अनवर तू सांगतोयस, त्या पद्धतीने प्रचंड मोठा पुराचा तडाखा बसलेला आहे. काल रेस्क्यू ऑपरेशन करता येत नव्हतं. एनडीआरएफचे टीम जे आहेत त्या नागपूर आणि चंद्रपुरात दाखल झालेले आहेत. मात्र आज या रेस्क्यू ऑपरेशनला वेग आलेला आहे आणि त्यातच पावसानं थोडीशी उसंत घेतलेली आहे, त्यामुळे आता हे मदत कार्य अधिकच वेगानं सुरू झालंय का? हो, नक्कीच मदत कार्य वेगाने सुरू झालेलं आहे. कारण की काल जे पूर होता त्यामध्ये जे तिथं जलवाहिनी आहे, नळ म्हणजे पिण्याचं पाणी सोडते, ते पाणी बंद झाला होता. परंतु आज लोकांना पाण्याची गरज होती तर जे प्रशासन आहे आणि समाजसेविक आहे तेही पिण्याचं पाणी पोहोचवण्याचा कामी लागलेले आहे. आणि जे टीम आलेली आहे, जिल्हा प्रशासनची आहे, पोलीस विभाग आहे आणि यांची, ते सगळं रेस्क्यू ऑपरेशन करत आहे आणि हळूहळू लोकांना तिथून बाहेर काढत आहे. हेलिकॉप्टरच्या सहाय्याने त्यांना बाहेर काढण्याचं काम आता सुरू आहे. अनवर, एक महत्वाचा प्रश्न विचारावा असं वाटतोय की ज्या वेळेला पूरपरिस्थिती निर्माण झाली त्यानंतर मंत्री विजय वडेट्टीवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार हे घटनास्थळी आलेले होते. त्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि रेस्क्यू ऑपरेशनसाठी सुरुवात केली गेली होती. आपण जर 2 वर्षापूर्वीची मागच्या वर्षीची जर आपण गोष्ट बघितली तर कोल्हापूर आणि सांगलीला महापुराचा फटका बसलेला होता. त्यावेळेला कर्नाटकच्या अलमट्टी धरणात पाण्याचा विसर्ग सोडला गेलेला होता. आता यंदा यावेळेला महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या मंत्र्यांनी समन्वय ठेवलेला होता, अलमट्टीमधला विसर्ग वाढवला, त्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा फटका बसला नाही. मात्र दुर्दैवानं असाच जर संवाद हा मध्य प्रदेशच्या मंत्र्यांशी ठेवला गेला असता आणि मध्य प्रदेशमधल्या जे मुसळधार पावसातनं जे पाणी आलेलं होतं तिथल्या धरणांमधला विसर्ग हा जर कंट्रोलमध्ये ठेवला असता तर चंद्रपुरात आज ही परिस्थिती आली नसती असं वाटतंय का? नक्कीच तुझ्या सर, जे तुम्ही बोललाय ते अगदी बरोबर आहे. कारण की जे भंडाराचं गोसीखुर्द धरण आहे ते धरणाचे दार उघडण्यासाठी पहिले जिल्ह्यामध्ये भंडारा जिल्हा असो किंवा चंद्रपूर जिल्हा असो गडचिरोली इथं पहिले त्यांची माहिती देण्यात आली असती तर ते लोक सतर्क झाले असते आणि गाव सोडून ते बाहेर आले असते. परंतु असं न करताना डायरेक्ट जे पूर्ण 33 दार पूर्ण उघडण्यात आले आहे त्याच्यामुळे हे पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे.
अगदी खरं आहे अनवर, तुम्ही सांगताय त्या पद्धतीने पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही या सगळ्या घटनाक्रमावरती असंच लक्ष ठेवून राहा, वेळोवेळी या प्रत्येक बातमीचे अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवत राहा. धन्यवाद अनवर तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी. आपण पाहतो की वैनगंगा नदीला पूर आलेला आहे आणि या पुरामुळे चंद्रपुरात अनेक ठिकाणी अनेक गावं ही पुराच्या पाण्यात वेढली गेलेली आहेत.